मुसळधार पाऊस, किर्र काळोखा अंधार, वाऱ्याचा वाढलेला वेग, गोंधळलेली सुरक्षा व्यवस्था आणि अशा स्थितीमध्ये राज्याच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीनं माणकोली वेल्ले गाव ते डोंबिवली गाव असा खाडीतून प्रवास केला. एकनाथ शिंदे साहेब असा धोका पत्करू नका असा सूर आता सगळीकडे उमटतोय. नेमकं काय झालं, काय घडलं आपण बघूया. किर्र काळोख्या रात्री मुख्यमंत्र्यांचा बोटीतून प्रवास. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिंदेंचा धाडसी निर्णय. जीव धोक्यात घालून मुख्यमंत्र्यांनी केला बोटीतून प्रवास. बोटीचं हे दृश्य पाहून तुम्हाला 70 ते 80 दशकातील एखाद्या हिंदी चित्रपटाची आठवण होईल. पण थांबा, हे दृश्य कोणत्याही चित्रपटातलं नाही, तर या बोटीतून प्रवास करणारे आहेत खुद्द राज्याचे मुख्यमंत्री. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर माणकोली वेल्ले गाव ते डोंबिवली गाव असा रेती बंदर खाडीतून काळोख्या रात्री प्रवास केला. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, पण कार्यक्रमाला पोहोचण्याची खाई आणि कार्यकर्त्यांचा आग्रह, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी हा धाडसी निर्णय घेतला. कार्यकर्त्यांचा आग्रह दीपेश आमचा आणि सगळ्याच कार्यकर्त्यांचा आग्रह आणि आग्रहापुढे शेवटी नेत्याला देखील. स्वतःचा जीव धोक्यात घालून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर असा प्रवास केला, त्यामुळे आमचे मुख्यमंत्री धाडसी आहेत असा सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटला. सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री कसा असावा हे आज मुख्यमंत्री साहेबांनी सिद्ध करून दाखवलं आहे. कार्यकर्त्याचं मन जपण्यासाठी मुख्यमंत्री कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि कार्यकर्त्याचं मन जपू शकतात. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं जे नागरिक आहेत, गोविंदा आहेत, त्यांचं मन जपण्यासाठी आज शिंदे साहेबांनी डोंबिवलीमध्ये हजेरी लावली. स्वतःचा जीव धोक्यात घालणारं कोणतंही धाडस मुख्यमंत्री शिंदे यांनी भावनेपोटी करू नये अशी ही प्रतिक्रिया आता राजकीय नेत्यांमधून उमटू लागली आहे. जे सुरक्षा यंत्रणांची कुठलीही तयारी नसताना ऐन वेळी जो तातडीने निर्णय तो घेतला बोटीने प्रवास करण्याचा, निश्चितच तो धोकादायक निर्णय होता आणि आम्हा ठाणेकरांना तो रुचणारा नव्हता की वेळेत जो निर्णय त्यावेळी सडनली जो घेण्यात आला तो. एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुमच्या कुटुंबातील एक प्रमुख सदस्य आहात, त्यामुळे तुमचा जीव हा महत्त्वाचा आहे. सुरक्षेचे सगळे नियम मोडीत काढत आपण हा असा प्रवास यापुढे करू नये. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भावनेपोटी केलेला, जीव धोक्यात घालणारा हा प्रवास सुरक्षा यंत्रणेवरचा ताणही वाढवत असतो हेही लक्षात ठेवा. प्रदीप भणगे, साम TV News, डोंबिवली.